मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, राज्यातल्या दुष्काळाची व्यथा मांडली पंतप्रधानांकडे, पुरवणी मागण्यांसाठी सादर केला 10,000 कोटी रुपयांच्या मागण्यांचा प्रस्ताव. केंद्राकडे राजकीय इच्छाशक्ती नाही, दुष्काळग्रस्तांना तातडीची मदत अजूनही जाहीर केलेली नाही, अजित पवारांची सरकारवर टीका. धुळ्यात दुसऱ्या दिवशीही वळवाच्या पावसाचा फटका, प्रशांत पाटील या शेतकऱ्यांच्या 5,000 कोंबड्यांच्या पिल्लांचा पावसाने मृत्यू. गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे शिर्डीजवळ अपघातात थोडक्यात बचावले, ताफ्यातल्या गाडीला झाला अपघात, एक जण ठार. केबीसी घोटाळा प्रकरणी भाऊसाहेब चव्हाण आणि त्यांची पत्नी आरती चव्हाणला 7 दिवसाची पोलीस कोठडी. दाम तिप्पटचे आमिष दाखवून लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप. आणि दुष्काळामुळे साखर ही कडू, राज्यात 2.25 कोटी टन ऊसाचं गाळप कमी, पुढच्या हंगामाबाबत साखर कारखानदारांसह शेतकरी चिंतेत.